दीदी, दीपू आता ग्लानित आहे, पण जर बाबांसमोर तिने साळगावकरांचं नाव घेतलं ना तर फार मोठा गोंधळ होईल ग। आई, मी साळगावकरांना आत बोलवते, ते दोन शब्द दीपूशी बोलतील आणि मग तिला बरं वाटेल। मी बोलू। हो आण बेटा। इंद्रजी। हो दीपू, हो हो, साळगावकर येतोय। साळगावकर, दीपू सारखं तुमचं नाव घेते, तुम्ही 2 मिनिट आत येता का? तुम्ही आराम करा मॅडम, झोपून राहा, मी आहे। आम्ही आहोत इथेच। आई, आपण बाहेर थांबूया, चहा घेऊया। काही नाही, आपण चहा घेऊन येऊयात का? हो चल ग, मग ते या। इंद्रा, खूप दिवसापासून तुझ्या मनात खूप काही साचलंय, आज तू सगळं बोलून मोकळा हो। हा, तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार। मी पण काय बोलत बसलोय, मला भूक लागली, मी जरा खाऊन येतो। कसे आहात तुम्ही इंद्राजी? पुन्हा एकदा माझं नाव घ्याल इंद्राजी, अजून एकदा नाव घ्याल इंद्राजी। तुम्हाला सांगू मॅडम, सुखाची व्याख्या काय मला नाही माहित, पण आज जर कोणी मला विचारलं ना कि माझी सुखाची व्याख्या काय, तर माझ्यासाठी हेच सुख आहे मॅडम, तुमच्या तोंडून पुन्हा एकदा माझं नाव ऐकणं। किती वाट पाहायला लावली मला, तुम्हाला कल्पना नाही माझी काय अवस्था झाली होती। तुम्ही माझ्या समोर होता पण तुमचे डोळे बंद होते, असं वाटत होत सगळं जग सायलेंट मोड वर जाव आणि मला फक्त तुमचा आवाज ऐकू यावा, पण तुम्ही काही बोलतच नव्हतात मॅडम। आता पुन्हा असं नाही वागायचं मॅडम, माझ्यापासून पुन्हा दूर नाही जायचं, खूप त्रास होत होता मला, काय असं वाटत होत की काय करू आणि तुम्हाला बरं वाटत। मला वचन द्या, वचन द्या, आता इथून पुढे मला कधीच सोडून जाणार नाही, द्या वचन।
संगना काय झालं? माझं नशीब साथ देत नव्हतं म्हणून माझ्या हातावरच्या या नशिबाच्या रेषा मी जाळून आलो. आता इंद्राने नव्याने नशीब लिहिला, ज्या नशिबामध्ये दीपिका मॅडम आणि इंद्रामध्ये कधीच अंतर नसेल, ज्या नशिबामध्ये त्या दोघांचं प्रेम कायम बहरत राहील, ज्या नशिबामध्ये इंद्रा आणि दीपिका मॅडम एक होते. आजपासून आपण नव्याने सुरुवात करायची मॅडम. मग तुम्ही सुरुवातीला मला प्रपोज करताना जी कविता ते म्हणा नाही. मॅडम तुमच्याशिवाय राहणं जमत नाही, तुम्ही नसाल तर मन रमत नाही, तुम्ही हसला तर काळीच धडधड उडता, तुम्ही फक्त दिसला तरी मन उडू उडू होत. इंद्रा यार, हे फुगे फुगवून फुगवून ना मी बारीक होणार आहे, दमायला झाले यार. ए सत्तू, एवढं दमलास तू? अरे दीपिका मॅडम बऱ्या झाल्यात, सगळं एकदम थाटामाटात झालं पाहिजे. इंद्रा मॅडम ना घरी नेताना मस्त बँड बाजा मागवलायस ना? एवढ्यात नाही सत्तू, बँड बाजा वरात सगळं असणार, पण लग्नात काय करताय तुम्ही? काय काय झालं सिस्टर? अहो हे इंद्रा सर थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सिस्टर तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का? मग तुम्ही काय म्हणालात? मी बोलले त्यांना हो केलं आहे, तर ते मला बोलले माझं दीपिका मॅडम वरती खूप प्रेम आहे आणि आता त्या बऱ्या झाल्यात म्हणून मला सेलिब्रेट करायचं तर मला 10 मिनिट द्या. मला वाटलं साधारण काहीतरी करतील, पण हे काय, हे काय साजरं करताय तुम्ही? अहो प्रेम असणारी व्यक्ती बरी झाली हे साजरं करताय की वाढदिवस? मी प्रेम साजरं करतोय सिस्टर. या दीपिका मॅडम ना खरंच खूप नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखा जीव लावणारा प्रेम करणारा साथीदार मिळाला. मी पाहिलंय ना तुम्हाला, रात्र जागायचा तुम्ही. बर आवरा, आता डॉक्टर आले तर मला ओरडतील. इंद्रा तुझं प्रेम कमाल आहे यार. बरं सत्तू, काल मी तुला पेढे आणायला सांगितले होते हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाटण्यासाठी, आणलेस? हो मी काल 3 महिन्यांवर वाटले सुद्धा, आता 4 महिन्यांवर वाटायचे. पटकन जाऊन ये कारण दीपिका मॅडम कधीही उठतील, आणि दीपिका मॅडम जागे होण्याच्या आत
हॉस्पिटल मधल्या प्रत्येकाला पेढा मिळायला हवा. वाट वाट काय झालं मॅडम? तुमच्या डोळ्यात पाणी? सॉरी कशाला मॅडम? तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी आणि मला तुमच्यासाठी काहीच करता येत नाहीये. तुम्ही माझ्यासाठी आता फक्त इतकंच करायचंय की आयुष्यभर ह्या इंद्राची साथ द्यायची. I love you, Indraji. आणि एवढं सगळं कशासाठी? आपल्या प्रेमासाठी. मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या अपघातातून बऱ्या झाला. हा फक्त तुमचा पुनर्जन्म नाहीये, हा आपल्या प्रेमाचा पुनर्जन्म आहे. इंद्रा आणि दीपिका मॅडमच्या प्रेमाचा पुनर्जन्म. खूप त्रास झाला ना तुम्हाला माझ्यामुळे? त्रास? नाही, कसला त्रास? ऐकलं मी सगळं, तहान भूक सगळं विसरून तुम्ही रात्रभर इथे बसून होतात ना गेले कित्येक दिवस. आणि ते मला मी ना तुम्हाला वचन देते इंद्राजी, ह्यापुढे तुम्हाला माझ्यामुळे त्रास नाही होणार. मॅडम आता तुम्ही असं सगळं बोलणार असाल ना तर मी रागवेन तुमच्यावर. रागव? बरं एक सांगू मॅडम, तुम्ही इतक्या मोठ्या अपघातातून उठलात पण आता तुम्ही अजूनच सुंदर दिसत आहेत. मी डॉक्टरांना भेटून येतो. दीपूला डिस्चार्ज मिळाला की आपण घरी जाऊन स्वागताची तयारी करूया. आधी हो अगं, मला तांदळाची खीर बनवायची आहे, दीपूला खूप आवडते ना. बाबा दीपू कधीपर्यंत येईल घरी? नाही म्हणजे आम्हाला तसं पुढे जाऊन तयारी करायला बरं पडेल. डॉक्टर म्हणाले एकदा तपासून येऊ आणि मग सोडू घरी. दीदी डिस्चार्ज मिळाल्या आधी आपण घरी जाऊयात, म्हणजे आपल्याला तयारी करायला बरं पडेल ना, औषधाची पण तयारी करायची. हो पण आधी दीपूला तर भेटूया. हो आम्ही भेटतो आधी. हा येतो आम्ही. चल सर. काय झालं, तुम्ही असं इथे का बसला? अरे साळगावकर डॉक्टर काही म्हणाले का दीपूला कधी सोडणार आहेत ते? सर मी आताच डॉक्टरशी बोलून आलो, ते दुसऱ्या पेशंटला तपासत होते. दीपिका मॅडम कडे येणार आहेत ते आता आणि मॅडमना डिस्चार्ज आजच मिळतोय. हो चांगलं होईल. कधी एकदा या हॉस्पिटल मधून दीपूला घरी नेतो असं झालं रे मला. सर आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, मॅडम आता एकदम ठणठणीत आहेत, आता थोड्याच वेळाचा प्रश्न आहे. फक्त सर मॅडमना आता घरी नेल्यावर त्यांची अजून जास्त काळजी घ्यावी लागेल, म्हणजे त्यांचं खाणं पिणं औषध पाणी पथ्य सगळं बघावं लागेल. हो नाही ते तर करावंच लागेल आपल्याला. हो आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका सर, मी आहे. अरे तू आहेस म्हणूनच माझी अर्धी चिंता मिटली आहे. दीपूसाठी केवढी मेहनत घेतलीस तू माहितीये का? साळगावकर एक विचारायचं होत. विचार ना सर. दीपू आणि तू खूप चांगले मित्र आहात ना? म्हणजे तुमचं छान जमत एकमेकांशी.
तुमची ओळख खूप आधीपासूनची आहे का? नाही सर. तुमची मैत्री एवढी चांगली कशी? अरे दीपूसाठी तू किती केलंयस माहितीये का तुला? ते दीपिका मॅडम साठी मी केलं कारण ऍक्च्युली मी हे सगळं जे काही केलं ते तुमच्यासाठी केलं सर. म्हणून मी आलोच सर. पेढा घे पेढा घे. चल 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 अजून पण माणसं पाठव. ए कार्तिक, अरे बाबा तोडूगड 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 तोडूगड. कसला पेढा आहे पण हा? सानिका तू तर 10-12 पेढे घे घे. मी? अरे पण कसले कशासाठी पेढे आणले ते? आणि कुणी आणले ते पेढे? पेढे मी घेऊन आलोय. काय झालं आपल्या दीपिका मॅडम आहेत ना त्या कोमातून बाहेर आले. आता एवढी आनंदाची बातमी म्हटलं सेलिब्रेट तर झालीच पाहिजे ना. तुला अजून हवेत बॉक्स देना ये अजून घेऊन येतो. अरे एन्जॉय करा. तिकडे पुढे कर. तू पेढ्यांचं पडलंय का? तुला आनंद नाही झालाय? तुझी सख्खी बहीण शुद्धीवरती आली आहे. बेबू मला आनंद झालाय पण त्यापेक्षा ना मोठा आनंद उद्या मी बाबांना देणार आहे जेव्हा मी त्यांना दीपूचं आणि भाऊजींचं प्रेम प्रकरण सांगणार आहे. तेव्हा मला बघायचंय की बाबा काय म्हणतात त्यांच्या लाडक्या आणि संस्कारी दीपू. असं जर तू केलंस ना तर हे पेढे सोड, तुला काहीतरी मस्त खायला घालीन. झालं तुझं, चला. हा नमस्कार. माझी मुलगी ऍडमिट आहे, तिचं बिल किती झालंय सांगाल म्हणजे भरतो मी. काय नाव आहे पेशंटचं? सर दीपिका देशपांडे. सर दीपिका देशपांडे यांचं बिल भरलंय सर. हो नाही नाही काहीतरी गैरसमज झालाय म्हणजे मी हे आत्ता आणलेत पैसे आत्ता भरायचे आहेत. सर पुन्हा एकदा बघून सांगते मी. हा सर काय दीपिका देशपांडे यांचं बिल भरलंय सर आणि मी स्वतःच होते सर बिल भरलं तेव्हा. कोणी भरले पैसे? सर ते बघा त्या सणांनी भरले सर पैसे. हे साळगावकर, अरे अरे त्या ताई म्हणतात हॉस्पिटलचे बिल भरलंस तू म्हणे? हो मी बिल भरलं सर. तू का भरलंस रे बाबा? मोठी रक्कम आहे ती, म्हणजे कसं आहे तू भरायची आवश्यकता नव्हती. असं काय करता सर, तुम्ही स्वतःच मला तुमच्या कुटुंबाचा भाग म्हणता ना, मग आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मी जर काही केलं तर त्यात बिघडलं काय सर? बरोबर आहे पण कसं आहे ती रक्कम खूप मोठी आहे रे. सर आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मॅडमना डिस्चार्ज मिळतोय, मॅडम बऱ्या झाल्या. सर मॅडम समोर पैसे ही दुय्यम गोष्ट आहे सर. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी ही गोष्ट दुय्यम नाही साळगावकर. कसं आहे आधीच माझ्यावर त्या बँकेतल्या गुंडाचं कर्ज आहे, त्यात आणखीन तू हे उपकार करतोयस म्हणजे. तू एक काम कर, कसं आहे हे पैसे तू ठेव म्हणजे काय याच्या आधीची रक्कम पण तूच भरले. सर अहो प्लीज तुम्ही मला आपला मानता ना, मग आपल्या माणसाने हक्काने आपलं समजून काही केलं तर त्याचं तुमच्या रोज होणार आहे का? पण साळगाव सर प्लीज खरंच हे असू द्या ना, आत्ता मला ह्या पैशांची खरंच गरज नाही आहे.
हवं तर त्या गुंडाच्या कर्जाचं ओझं वाटतंय ना तुम्हाला, तर हे पैसे तुम्ही त्या गुंडाला द्या. सर, ही तुमच्या मुलीची फाईल आहे. डॉक्टरांनी सांगितलंय डिस्चार्ज द्यायला. फक्त तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या. सर, आता दीपिका मॅडमचं स्वागत घरी एकदम जल्लोषात करूया. तुम्ही इथे थांबा सर, मी डॉक्टरांशी बोलतो आणि दीपिका मॅडमना घेऊन येतो.